अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या धर्तीवर राहाता तालुक्याचा दुसरा क्रमांक लागत असून शिर्डी शहरामध्ये दररोज 10 ते 15 कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शिर्डी शहरामध्ये 2392 रुग्ण बाधित झाले असून 2232 रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी 133 जण सध्या ऍक्टिव्ह असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली. शिर्डी शहरामध्ये दररोज 10 ते 15 रुग्ण सापडत असून नगरपंचायतकडून 17 वॉर्डांसाठी 17 टीम उपलब्ध करून देण्यात आल्या. या 17 पथकांच्याद्वारे नागरिकांचे तापमान आणि ऑक्सिजन तपासण्यात येत असून वर्दळीच्या ठिकाणी देखील सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. शहरामध्ये एकूण 6 कंटेनमेंट झोन करण्यात आले होते. त्यापैकी 2 कंटेनमेंट झोन संपुष्टात आले असून आता 4 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. यामध्ये पुष्पांजली हॉटेल परिसर, गणेशवाडी परिसर, द्वारकानगर आणि संतनगर आदी परिसरांचा समावेश आहे. सदर कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, इतरांना संसर्गाचा फैलाव करू नये असं आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डोईफोडे यांनी S9 चॅनलच्या माध्यमातून केलंय. याचबरोबर घाबरू नका, योग्यवेळी टेस्टिंग आणि योग्यवेळी उपचार घेतल्यास आपण या आजारातून बरे होऊ शकता असं आवाहन त्यांनी S9 माध्यमातून केलं. मागील काही दिवसात जर पाहिलं शिर्डी शहरापुरतं पाहिलं तर साधारणतः दररोज 10 ते 15 पेशंट सापडत आहेत आणि नगरपालिकेमार्फत जेव्हा हे पेशंटची यादी येते त्यावेळेस आपण नगरपालिकेमार्फत एक टीम स्थापन केलेली आहे जी टीम त्या पेशंटच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करते आणि त्या लोकांना टेस्टिंगकरता दवाखान्यापर्यंत पोहोचवतो. नगरपालिकेमार्फत 17 वार्डकरता 17 टीम देखील स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या टीम त्या वार्डवाईज प्रत्येक नागरिकाचं टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेवल चेक करते. ज्या नागरिकांचं टेम्परेचर जास्त आढळते, साधारणतः एक फॅरनहाईटमध्ये 100 जास्त आढळत असेल किंवा त्यांची ऑक्सिजन लेवल ही 90 खाली असेल तर अशा लोकांना तात्काळ आपण रेफर करतो आणि त्यांचं टेस्टिंग घेतो. त्याच्याबरोबर शहरात जी वर्दळीची ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त असतो अशा ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी देखील करण्यात येते जी डेली करण्यात येत आहे. कुठले कुठले शहरात कुठले कुठला भाग कुठले कुठले शहर कंटेनमेंट झोन केले आहेत? शिर्डी शहरामध्ये आतापर्यंत टोटल 6 कंटेनमेंट झोन करण्यात आले होते. त्यापैकी 2 कंटेनमेंट झोनची मुदत संपलेली आहे आणि 4 कंटेनमेंट झोनचे सध्या सुरू आहेत. यामध्ये पुष्पांजली हॉटेल परिसर एक कंटेनमेंट झोन आहे, गणेशवाडीचं परिसर, त्याच्यानंतर द्वारकानगर आणि संतनगर असे 4 कंटेनमेंट झोन आहेत. या कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या घराच्या बाहेर पडू नका, जेणेकरून आपल्याकडून दुसऱ्याला इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्या. कालपर्यंत कोरोनाबाधित शिर्डीतला रुग्णांचा आकडा किती होता, त्यातून किती बरे झाले व मृत संख्येचा आकडा किती आहे? आपल्याकडे जर या दुसऱ्या लाटेमध्ये जर आपण विचार केला तर शिर्डी शहरापुरता जर विचार केला आपण तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही साधारणपणे 2372 एकूण रुग्ण होते. पैकी 2232 लोक हे पूर्णपणे ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी पोहोचलेले आहेत आणि सध्या केवळ 133 लोकांवर ट्रीटमेंट घेतली जाते आणि मृत्यूचं प्रमाण जर पाहिलं तर केवळ 7 मृत्यू यावेळेस झालेले आहेत. म्हणजे जर मृत्यूचं प्रमाण पाहिलं तर फार कमी आहे, त्यामुळे लोकांनी कोणतीही चिंता न करता घाबरू नका, कारण कोरोनामध्ये मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. जर आपण योग्य वेळेत टेस्टिंग केलं, योग्य वेळेत उपचार घेतले तर मृत्यू होणार नाही. मात्र जर आपण बऱ्याच दिवस लक्षणं दिसूनही अंगावर काढलं, टेस्टिंग नाही घेतलं किंवा टेस्ट करून घरीच उपचार घेत बसलो तर मात्र मृत्यूचं प्रमाण हे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे की आपल्याला कोणतंही लक्षण दिसलं की तत्काळ आपण टेस्टिंग करून घ्या आणि आपला रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तत्काळ आपण CCT भरती होऊन आपण उपचार घेऊ. याचबरोबर नागरिकांनो घाबरून जाऊन घरीच उपचार घेऊ नका, रुग्णालयात जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन द्वारकानगर भागातील रहिवासी आणि शिर्डी शहर काँग्रेसचे दत्ता महाराज त्रिभुवन यांनी केलंय. आज या ठिकाणी काय झालंय, आज शिर्डीमध्ये द्वारकानगर येथे कोरोनाच्या ह्या पार्श्वभूमीवरती कोरोनाचं हे आज कंटेनमेंट झोन करायचं कारण एकच की ह्या शिर्डीमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे, हॉस्पिटलची भीती निर्माण झालेली आहे. मी सर्व लोकांना एक सांगू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारे भीती मनामध्ये न बाळगता आपण हॉस्पिटलला जावं, कारण काही समाजकंटक लोकांनी लोकांच्या मनात एक भीती घातलेली आहे की हॉस्पिटलला गेल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये त्रास होतो असं होतं आणि त्याच्यानंतर रेमडेसिवरच्या इंजेक्शन जे आहे त्या इंजेक्शनच्या माध्यमातून काहींना एक भीती वाटत आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशी कुठलीही भीती न बाळगता आपण लवकरात लवकर शासनाला मदत करून
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली शासन सर्व व्यवस्था करत आहे, तरी आपण सर्वांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. नाही, मी शिर्डीच्या लोकांना, शिर्डीच्या नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी घरामध्ये आज शिर्डीची परिस्थिती जर बघितली तर शिर्डीमध्ये आपल्या बेड शिल्लक नाही. राहत्या तालुक्यामध्ये खूप परिस्थिती बिकट झालेली आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की आपण घरामध्ये थांबून आपण जास्तीत जास्त जर काळजी घेतली तर खूपच चांगलं होईल असं मी नागरिकांना सांगू इच्छितो. तर येथील रहिवासी संतोष वाघमारे यांनी याविषयी अधिक सांगितलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव खूप वाढत आहे आणि आत्ताची जी दुसरी लाट आहे ती खूपच गंभीर आहे. तरी सर्व नागरिकांनी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करा. आज द्वारकानगर शिर्डी या ठिकाणी गल्ली नंबर 1 साधारण 6 पेशंट सापडलेले आहे. कृपया द्वारकानगरच्या रहिवाशांना देखील मी एक माझी कळकळीस विनंती आहे की त्यांनी घरामध्ये थांबून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, सुरक्षित राहावे. धन्यवाद. त्यामुळे जिल्हाभरात अहमदनगर नंतर सर्वाधिक रुग्णवाढ ही राहता तालुक्यात असून शिर्डी शहरातील वाढती रुग्णसंख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली असून शिर्डी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं उपाययोजना सुरू आहेत. मात्र नागरिकांनी देखील शिर्डी नगरपंचायतीच्या या उपाययोजनांना साथ देणं गरजेचं आहे. कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, शिर्डी.